आयकॉन सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल लातूर व डॉक्टर प्रमोद घुगे आणि परिवार यांच्यातर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. किडनी आजार असणाऱ्या रुग्णांनी दिवाळीमध्ये काही काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांना शुगरचा त्रास आहे किंवा मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांनी गोड पदार्थांचे सेवन कमी करावे, तसेच तळलेले आणि मिठाचे पदार्थ कमी खावेत. ज्या रुग्णांना बीपीचा त्रास आहे त्या रुग्णांनी मिठाचे प्रमाण कमी करावे, पापड लोणचे असे पदार्थ कमी करावेत. ज्या रुग्णांना किडनीचा आजार आहे परंतु ते डायलिसिसवरती नाहीत अशा रुग्णांनी प्रथिनाचे प्रमाण कमी घेणे आवश्यक असते. त्यामुळे डाळीपासून तयार केलेले पदार्थ जे असतात ते कमी प्रमाणामध्ये घ्यावेत. ज्या रुग्णांना डायलिसिस चालू आहे आणि ज्यांची लघवी कमी येते किंवा ज्यांच्या पायावरती सूज येत आहे अशा रुग्णांनी पाणी पिण्याचे प्रमाण कमी करावे, कारण हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता ही कमी असते. त्यामुळे अशा रुग्णांनी 1 लिटरपेक्षा जास्त पाणी पिऊ नये. परंतु ज्या रुग्णांची लघवी चांगली येते किंवा ज्यांच्या पायावरती सूज किंवा चेहऱ्यावरती सूज येत नाही अशा रुग्णांनी नॉर्मल पाणी पिले तर चालते. हिवाळ्यामध्ये आणि दिवाळीच्या काळामध्ये फटाके फोडल्यामुळे प्रदूषण होते आणि त्यामुळे पर्यावरणाला हानी होते. त्यामुळे प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करण्याचा आपण प्रयत्न करावा, प्रदूषणापासून दूर राहण्याचा आपण प्रयत्न करावा. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये निमोनिया आणि स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्या रुग्णांना थंडी, ताप, अंगदुखी अशा प्रकारचा त्रास होतो अशा रुग्णांनी ताबडतोब किडनी विकार तज्ञांना भेटणे आवश्यक आहे. परत एकदा मी आपणा सर्वांस आयकॉन हॉस्पिटल व घुगे परिवारातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ही दिवाळी आपणास आरोग्यमय, सुख व समृद्धीची जावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.